हेलो, आपण बघणार आहे असा पाऊच, त्यासाठी आपल्याला लागणार आहे मॅक्रेमिकचा धागा, थोडे कलरफुल बीड्स, मोजण्यासाठी टेप, लायटर आणि कैची। ह्यासाठी आपण घेणार आहेत ह्याच्यासाठी आपण घेणार आहेत 1 मीटरचा धागा, 100 सेंटीमीटर, असे 48 धागे लागणार आहेत। ते आता मी कट करून घेते। आता हे माझे धागे कापून झालेले आहेत आणि मी दाखवते की हे 2 धागे कसे जोडायचे। वाटे करू, हे 2 धागे सेम घेतले, क्रॉस केले, हे 2 धागे पकडून घेतले इथे, खेचून अशा प्रकारे 2 धागे घेऊन फर्स्टची सुरुवात करा। पुन्हा एकदा दाखवते, क्रॉस, उजवीकडे, अजून एक बन दाखवते। अशा प्रकारे सगळ्या धाग्यांना गाठी मारून घे। चालू, सगळ्या 48 धाग्यांना गाठी मारून झाल्यानंतर अशा प्रकारे ते एकमेकांना जोडून घ्यायचे। साइडचे 2 दोरे एकाजवळ, हे 2 बाजूला काढा, हे 2 बाजूला काढा आणि ह्या धाग्यांनी नेहमीप्रमाणे साधी गाठ मारा। खेचून घ्या, आणखी एक दाखवते। अशा प्रकारे सिंपल नॉटने सगळे 48 धागे जोडून घ्या। अशा प्रकारे सगळे धागे जोडून घेतले आणि ही दोन्ही टोकं परत एकत्र जोडली त्यात साध्या नॉटने।
सर्कल तयार झाला. आता मधले दोन धागे आणि आजूबाजूचे दोन धागे हे बघून आपला नेहमीप्रमाणे साधा नॉट चालू करा. त्याचप्रकारे मधले दोन धागे आजूबाजूचे दोन धागे हे घेऊन साधे नॉट अशाच गाठी मारून हे सर्कल पूर्ण करून घ्यायचं. गो. एक दोन आणि तीन लाईन झाल्यानंतर मधले दोन धागे घेऊन त्यामध्ये असं एक मणी टाकून घेतला. सिंपल नॉट ने त्या मण्याला लॉक करून घेतला. अशाच प्रकारे सगळे मणी अजून शिकून घेऊन प्रत्येक मण्याच्या खाली सिंपल नॉट. आता हे सगळं बीड्स मणी लावून झालेले आहेत. दोन मण्यांच्या मधले दोन कॉड घ्यायच्या आणि त्याच्या आजूबाजूच्या दोन कॉडने पुन्हा साधी गाठ. चौफेर सिंपल नॉट करून आपल्याला जेवढी हवी तेवढ्या उंचीची असं विणून घ्यायचं. जितकी पर्स हवी तितकी पूर्ण विणून घेते.